पाच राज्यांच्या निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तेलंगणा आणि मिझोराम या राज्यात राजकीय प्रचाराचा धुरळा उडतोय प्रचाराच्या या धुरळ्यात विकासाच्या मोठ्या बाता मारल्या जात आहेत पण खरं हा विकास तळागाळापर्यंत पोहोचतोय का जनतेला काय वाटतंय केंद्राच्या योजनेला त्यांचं समाधान आहे का राज्य सरकार त्यांच्या वेदना जाणून घेत आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पुढारी न्यूज ग्राउंड झिरोवर कव्हरेजसाठी पोहोचलाय आजपासून आपण पुढारी न्यूजवर पाच राज्यांच्या मतसंग्राम रोज रात्री नऊ वाजता पाहणार आहोत मतसंग्रामामध्ये आज आपण जाणार आहोत छत्तीसगडच्या आदिवासी पाड्यांवर त्यांची कथा आणि व्यथा जाणून घेण्यासाठी हमर राजीम छत्तीसगड मधल्या राजीम या भागातून पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा आहेत आणि नमस्कार सुद्धा हा छत्तीसगडमधला थोडा सेमी अर्बन म्हणता येईल अशा प्रकारचा भाग आहे आणि इकडे हमर राजीमच्या बाजूला जो फोटो आहे तो आहे राजीव लोचन मंदिरामधल्या देवाचा तिकडच्या मूर्तीचा फोटो आहे तिकडे आम्ही जाणार सुद्धा आहोत एक अतिशय इंटरेस्टिंग असा भाग आहे या निमित्तानं छत्तीसगड मधलं राजकारण तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत त्यासाठी मतसंग्राम हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या प्रवासामध्ये एक छोटस हे ठिकाण लागलं आणि तिथे नजर आमची वेधून घेतली ती इथे लिहिलेल्या या चार ओळींनी आमचा कॅमेरा पर्सन अमृत आमच्या सोबत आहे त्याला मी सांगेन की चार ओळी पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना दाखवायला पाहिजे काय लिहिले आपण वाचूया छत्तीसगड के चार चिहारी छत्तीसगड के चार चिहारी नरवा गरवा घुरवा बाडी आणि खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो प्रेक्षकांसाठी सांगितलं पाहिजे या चार शब्दांमध्ये छत्तीसगडच्या राजकारणाचं आणि इथल्या लोकांच्या जीवनात कशाचं स्थान आहे ते समोर येतं याच्यातला जो नरवा आहे नरवा म्हणजे पाण्याची जी स्ट्रीम असते प्रवाह असतो पाण्याचा सप्लाय असतो तो आहे नरवा दुसरा आहे गरवा गरवा म्हणजे गाई गुरं तुमच्याकडचं प्राण्यांची संपत्ती जी शेतकऱ्याला ला लागते तुमच्याकडे घरामध्ये असेल तुम्ही छोटे शेतकरी असाल तुम्ही मोठे व्यापारी असाल हे म्हणजे गरवा त्यानंतर घुरवा घुरवा म्हणजे शेतीचं उत्पादन जिकडे साठवलं जातं त्या साठवणुकीच्या जागेला किंवा साठवणुकीच्या प्रक्रियेला जागेला स्थानाला गुरुवा म्हणतात आणि शेवटचा शब्द आहे बाडी बाडी म्हणजे तुमच्या घराच्या जोडीला तुमच्याकडे काहीतरी जागा असते तिथे तुम्ही बाग निर्माण करता छोटस उत्पादन घेता घराला त्याची मदत सुद्धा होते ती म्हणजे बाडी त्यामुळे छत्तीसगड म्हणजे काय आता हा एक शब्द सांगायचाच राहिला तो जो पहिला शब्द आहे छत्तीसगड के चार चिहारी चिहारी म्हणजे चिन्ह छत्तीसगडची चार प्रतीक कोणती तर छत्तीसगड के चार चिहारी नरवा गरवा घुरवा बाडी छत्तीसगडमधल्या राजकारणाचा अंदाज घेत असताना जो मतसंग्राम आम्ही सुरू केलेला आहे त्याच्या या छत्तीसगडच्या राजकारणाचं सूत्र एवढ्यात चांगल्या चार शब्दांमध्ये कदाचित पकडता आलं नसतं ते इकडच्या नगरपंचायत राजीमने त्याची जी घोषणा दिलेली आहे त्याच्यातून हे अख्खं छत्तीसगडचं चित्र स्पष्ट होतं अशाच प्रकारे आपण अधिक आणखी बघणार आहोत कथा बघणार आहोत छत्तीसगडच्या राजकारणाचा रागरंग बघणार आहोत मतसंग्रामधून छत्तीसगडच्या जरांडी गावाच्या परिसरात आम्ही आहोत आणि ही जरांडी नदी आहे आता ही आटलेली आहे स्वाभाविक आहे पावसाळा आता नाहीये मात्र जेव्हा हिचं पात्र पूर्ण क्षमतेनं भरलेलं असतं तेव्हा पूर येतो इथे आम्ही जिथून आलोय तिकडे रस्त्याचा भाग आहे हायवेचा भाग आहे तिथून इकडनं आम्हाला जाणार आहोत तिकडे पुढे पार करून आता सहज आम्ही चालत जाऊ शकतो मात्र इतर वेळी स्थिती नसते आणि हा इथल्या जरांडा गावच्या गावच्या ग्रामस्थांसाठी जो मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल भाग आहे त्यांच्यासाठी डोकेदुखी आहे पिढ्यान पिढ्या गेल्या सरकार बदलली मात्र इथे काहीतरी व्यवस्था करायचं कुठल्याही सरकारला सुचत नाही पाडे तसेच आहेत आरोग्याच्या समस्या तशाच आहेत आणि जरांडी नदी मात्र वाहतेच आहे पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असं म्हणायला इथे पूलच नाहीये आपण बघणार आहोत जरांडेवासियांची नेमकी कथा आणि त्यांची व्यथा काय ते आपण आता छत्तीसगडच्या एका जंगलामध्ये बऱ्यापैकी जंगलामध्येच असलेल्या जरांडी नावाच्या गावात आहोत आणि इकडे आदिवासी बहुल भाग आहे इथल्या लोकांशी बोलण्यासाठी आपण या पाड्यावर आलेलो इथे गाडी वगैरे काही जाता येत नाहीये रेंजही मिळत नाहीये अशा भागात आम्ही आलेलो आहोत या लोकांचे काही प्रश्न आहेत ते फार आधीच्या काळापासून तसेच राहिलेले आहेत सरकारी येतात जातात मात्र तरी सुद्धा आपापला झेंडा पकडून ही मंडळी इकडे कायम राहिलेले आहेत या ताई आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत हमको बताये यहाँ पे आप आ, या गम्मत गम्मत या इथे अशी अशी आहे आहे हे सगळे यांच्यामध्ये इतकी एकता आहे की या इकडचे लोक काँग्रेसला मत देणार काँग्रेसवादी आहेत त्यांच्याकडे झेंडे पण लावलेले आहेत काँग्रेसचे आणि हे दादा जे आपल्याला ट्रान्सलेट करून सांगणार आहेत त्यांचं बोलणं कारण त्यांची भाषा आदिवासी भाषा त्या त्यांच्या लोकल बोलीमध्ये ते बोलत आहेत आणि हे भाजप समर्थक आहेत ते मला ट्रान्सलेट करून सांगणार आहेत आता हा विश्वासाचा सगळा भाग आहे हमको बताये यहाँ पे क्या समस्याएं हैं कौन सा पार्टी को आप देखती है कि अपना पार्टी है को को का कांग्रेस को मानती हो या भाजपा को मानती हो? होती है कांग्रेस ने मान था कि भाजपा वाला मान था बोलो जी बोलोला समझूंगे लगा कांग्रेस कसम कांग्रेस कांग्रेस अच्छा क्यों पैरा तो गाते हम हाथ छापला देव हम हाँ, नदिया नदियाला बना दे बड़ दुख पड़ थे लाई हो होइला दार साग हो भाजी गलू कर बड़ दिक्कत जाती ये क्या बोल रहा है हमको कांग्रेस को वोट दूंगा तो हमारे को राशन नहीं मिलता है दिक्कत जाता है चावल दाल नहीं मिलता है तो हमको राशन पानी के लिए धमलपुर बाढ़ में बाढ़ आता है ना तो उसमें जाने के लिए दिक्कत जाता है लेकिन फिर भी वोट कांग्रेस को देंगे हाँ वैसे बोल रहा है भाई कांग्रेस को ही देंगे वोट हाँ, इन लोग बोल रहे हैं अच्छा का एक मिनट एक मिनट तो कांग्रेस को नहीं देंगे तो कौन को देंगे हम तो शुरुआत से कांग्रेस का आदमी है अभी से नहीं हमारा कई पीढ़ी बीत गया हाँ। और कांग्रेस के देते हैं हम लोग हाँ। लेकिन यहाँ पे अभी वो जरांडी नदी था हाँ। उधर का कुछ काम नहीं किया हुआ नहीं भाजपा भी नहीं किया है ना कांग्रेस भी नहीं किया है वो तो छोटे नाला बोलते हैं लेकिन हाँ। फिर फिर भी कांग्रेस को वोट करेंगे हाँ कांग्रेस को देंगे लेकिन अभी इधर तो हवा तो ये बोल रहे हैं यहाँ पे बहुत मोदी जी की हवा चल रही है भाजपा की हवा चल रही है न कांग्रेस को देंगे हम लोग हम लोग कांग्रेस का आदमी है कांग्रेस का राजनीति कांग्रेस का है कांग्रेस का जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद कांग्रेस हाथ छाप हम देगा गोड़ा ऑफ हाथ तो कांग्रेस हा, तो का 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 आपका आपका घर का जो बच्चा वगैरह है युवा युवा लोग है बच्चा हाँ, इनका इनका उम्र का लोग है वो भी कांग्रेस को वोट देगा या भाजपा को देगा कांग्रेस को देगा कांग्रेस को देगा कांग्रेस को देगा आपको कांग्रेस का कौन सा नेता पता है नाम किसका पता है कांग्रेस को राहुल गांधी से है राहुल गांधी पता है हाँ कभी देखा है उनको हाँ देखा हूँ गोद में लिया है हमको आदिवासी को आपको आपको गोद में लिया आपका शोध भाजपा से तंजा से अच्छा ये आप है भाजप का कार्यकर्ता है आप भी यहीं पे रहते हो आप इधर बाकी का सब लोग बोलते हैं हम कांग्रेस को वोट देंगे आप भाजपा का कार्यकर्ता है ऐसा कैसे इसमें क्या है इसका जो ना इसमें क्या है ना इसमें कमार आदिवासी है ना वो जितने भी है ना वो कांग्रेस से है और जितने भी उधर है ना गोड़ है ना तो सब भाजपा पार्टी है क्या फिर से बताइए आदिवासी कांग्रेस वाले हैं और आप क्या हम भी आदिवासी हैं कमार आदिवासी बोलते हैं हमको स्पष्ट नहीं बोलते आप क्या हम भी आदिवासी है, आदिवासी है, है, अच्छा, है आदिवासी। तो आदिवासी है। हाँ तो हम ना जितने भी उधर से है ना तो पूरा भाजपा है इधर है कांग्रेस उधर का उधर के लोग है वो भाजपा वाला है, आप कांग्रेस है? हाँ, नहीं नहीं मैं भाजपा वाला अच्छा आप भाजपा हूँ लेकिन अभी ये सब इतना बुजुर्ग लोग है इतना बुजुर्ग लोग है वो बोलते हैं हमारा पीढ़ी हर पीढ़ी पूरा खानदान कांग्रेस को वोट किया पीढ़ी वाला है इन लोग ना लेकिन आप आपको कांग्रेस क्यों नहीं अच्छा लगता भाजपा क्यों अच्छा लगता है उनको क्यों नहीं अच्छा लगता भाजपा वही तो मैं समझ रहा हूँ की उनका पहले से है ना उसका दादा पर तो इन लोग कांग्रेस है और हमारे जो परदादा दादा है ना हमारे परिवार जो भी है वो भाजपा है बीजेपी है अच्छा तो ऐसा हमको बताओ अभी आप वहाँ पे वहाँ के लोग भाजपा वाला यहाँ पे सब कांग्रेस वाला तो मन मुटाव होता है झगड़ा वगैरह तो होता है झगड़ा होगा लेकिन फिर भी प्यार से रहते हैं हाँ, नहीं नहीं वो क्या है वो अब क्या बताऊ मैं से? लेकिन अभी देखो आप भाजपा के है हाँ फिर भी आप यहाँ पे आए हो इस बस्ती में आयो जो पूरा कांग्रेस का बस्ती है लेकिन आपको किसी ने कुछ बोला नहीं तो प्यार है दोनों में नहीं नहीं मैं तो बीजेपी वाला हूँ अरे भैया आप बीजेपी वाले हो लेकिन आप आए हो कांग्रेस का बस्ती में ना ये कांग्रेस की बस्ती है ना एक दो चार घर का है का वो वो दिक्कत नहीं है अच्छा। हाँ। लेकिन आपको डर नहीं लगता फिर कांग्रेस का बस्ती में आने का ऐसे डर लगे हमारा प्रचार करना है हम तो मांगेंगे ही वोट हम बीजेपी के दो हम तो क्या है प्रधानमंत्री जो आएगा ना तो आवाज घर मिलेगा प्रधानमंत्री आवाज मिलेगा इकड़े आपण कुठल्याही ठिकाणी जसं असतं तसं दोन पक्षांमध्ये माणसं निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे थोडीशी वाटली गेलेली आहे पण दोघांमध्ये सौहार्द कायम आहे कारण मी दोन्हीकडच्या वस्ती आता बघून आलेलो आहेत चांगली गोष्ट तुम्ही बघा की काँग्रेसची वस्ती मानली जाते सगळीकडे काँग्रेसचे झेंडे आहेत तिथे मात्र आम्हाला जो भाषांतर करून देणारा आहे तो मात्र भाजपचा कार्यकर्ता आहे पण हीच आपल्या लोकशाहीची गंमत आहे ब्युटी आहे सौंदर्य आहे आणि हेच आम्ही दाखवते तुम्हाला छत्तीसगडमधून छत्तीसगडच्या जरंडी नावाच्या एका आदिवासी पाड्यावरती आम्ही आलेलो आहोत ती साधी साधी घरं आहेत आणि तिकडचे लोक बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची भाषा पूर्ण हिंदी नाही आहे थोडीशी आपण कल्पना करू शकतो ग्रामीण भाषा आहे थोडीशी मराठी शब्दसुद्धा त्यामध्ये दिसतात आणि इकडे या ताई त्यांनी आजीबाई त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांच्या घरात त्या आपल्याला सांगतायत आपरके मानवी बात राही ती बघेये बे तो हे आदिवासी जाती तो घर नहीं ना बाकड़ी नदी नहीं बंद हुआ थे हा बाी नंद भी बंद आदिवासी बेच के तो आदिवासी का मार जाती हो कुछ तो नहीं था आदिवासी का मार जाती बाढ़ एक तो सावन भाजप तो में हम झपड़ी हो बो। तो ये होने के बाद भी वोट किसको दोगे कांग्रेस या भाजपा जनता वोट किसको दोगे काँग्रेस या भाजपा काँग्रेस काँग्रेस या बाई ज्या आता सांगत होत्या uh -huh. त्याचा जो थोडासा अर्थ कारण मी मगासपासून uh -huh. लोकांशी बोलतोय त्याचा अर्थ असा इकडची एक नदी आहे जरंडी नदी पण आहे uh -huh. तिथे पूल नाहीये तिथे अनेकदा एक एकदा का पूर आला की आमची अडचण होते uh -huh. आम्हाला ती पार करता येत नाही पक्की घरं मिळालेली नाहीयेत आणि ते ते घर दिसतच आहे आजूबाजूला आणि भाजपचे लोक पंतप्रधान जन आवास योजनेचा इकडे पुरस्कार करतायत प्रचार करतायत हे असून सुद्धा अजिबाई मात्र म्हणतात मत देणार ते काँग्रेसला जुन्या पिढीची ही सगळी जुनी मंडळी आहेत त्यांचा अजूनही काँग्रेसवरती विश्वास आहे आणि ते म्हणतात की का आम्ही काँग्रेसलाच वोट देणार पण हेच चित्र इकडनं पलीकडे गेलं की तिकडे पूर्ण भाजपची वस्ती आहे तिथे मात्र वेगळा नूर आहे वेगळा सूर आहे पण या निमित्तानं या अजिबाई ज्या आपल्या राजकीय अधिकारांच्या बाबतीत आणि राजकारणाबाबतीत जागृत आहेत ते मात्र आपल्याला मानावं लागेल जरंडी गावातल्या आपण अशा भागात आलेलो की जिकडे बऱ्यापैकी भाजपच्या बाजूने कल असलेला हा ग्रामीण भाग आहे गावाचा हा असा भाग आहे की जिकडे भाजपाला मतं जातील अशा प्रकारे ते लोकच सांगतात आणि अशी आपल्याकडे मंडळी आहेत पिढ्यान पिढ्या याच भागात राहिलेली आहेत वाढलेली आहेत आणि या आजी आहेत किंवा त्यांच्याच घरातले हे तरुणसुद्धा आहेत समाज संवाद साधनारो कशा दिया या बगत की कड़े आप हमें बताइए अभी ये चुनाव है मध्य प्रदेश छत्तीसगढ़ में और बघेल जी की सरकार है कांग्रेस की सरकार है और भाजपा भी जो पूरे जोर से वहाँ पे काम कर रही है सत्ता भाजप की सत्ता लाने के लिए आप किस तरह से देखते हो क्या समस्या है आपकी समस्या बहुत समस्या है हमारी असली समस्या तो नंदिया है आदिवासी गाँव है, है? हम पूरा आदिवासी हम ये हाँ कच्चे हम गुंजसी हम चलाते हम जानबो लेकिन इतना मंत्री बने विधायक बने संसद बने हैं जिला सदस्य बने हैं सरपंच बने हैं और मुख्यमंत्री भी बनी क्यों बार हमर क्यों पीढ़ी बीत गए लेकिन हमर समस्या के हल कभी नहीं करे तो अब ये समस्या का हल भाजपा करेगा ऐसा आपको लगता है भाजपा भी तो कभी नहीं करे नहीं एक बार कर रही से लेकिन नंदिया बार इतना फैल भेजन पुलिया पर लेकिन पुलिया पर कभी ध्यान दे क्यों आदमी खत्म हो गए पढ़ाइया अभी जब पढ़ाई के दिन में तो छुट्टी हो जाते और जब पढ़ाई के अभी इसका अभी अभी कांग्रेस का पहला भाजपा का भी सरकार था हा? तब कैसा था अच्छा रही से वहाँ बने रही से तो अभी आपको अभी आपको छत्तीसगढ़ में भाजपा का सरकार से हाँ दी से घनी आठ हजार क्या आठ हजार क्या मिला आपको बोनस बोनस मिला था पत्ता का पत्ता का बोनस मिला में था किसकी वजह से मिला कौन सा किसने दिया रमन सिंह रमणसिंग असताना त्यांच्या योजनांमुळे आम्हाला काही बोनस मिळाले तेंदुपत्त्याला चांगला दर मिळाला असं ते आपल्याला सांगतायत आणि काही समस्या सांगतायत काँग्रेसच्या काळातल्या जे काँग्रेसचा पाडा आहे काँग्रेसचं समर्थन देणारा त्यांच्या आणि या भाजप समर्थक पाड्यामधल्या समस्या समानच आहेत पण तरीसुद्धा राजकीय विचारसरणी वेगळी आहेत इथे मात्र सगळे भाजपाच्या बाजूने बोलणारी ही मंडळी आहेत अर्थात माध्यमासमोर ते बोलत आहेत म्हणजे मतदान तसंच करतील याची काही शाश्वती नाही शेवटी मतदार राजा असतं आणि त्याला त्याचं बरोबर भान असतं ते तशाच प्रकारे मतदान करतील पण या निमित्तानं ग्रामीण भागात येऊन या लोकांशी बोलता आलं आपल्याला अभि वोटिंग ये नहीं, नहीं, था ये भी करती है वोटिंग आ, आप भी वोटिंग कर, क्या बोलते हैं मतदान को क्या बोलते हैं, देते हैं। वोट देंगे वोट देंगे वोट देंगे आप हाँ इकडचा एक प्रश्न इकडचा एक प्रश्न इथल्या नदीच्या पुलाचा आहे तो सारखा सारखा सगळ्यांच्या बोलण्यात येतोय पण वाईट वाटतं की वयाच्या या टप्प्यावर सुद्धा त्यांच्या अजून या छोट्या छोट्या समस्या सुटत नाहीयेत या आजीबाईंना मात्र शाश्वती आहे खात्री आहे की मतदानानंतर जर का सरकार बदलत तर आपल्या समस्या सुटतील आणि हाच लोकशाहीचा आत्मा आहे गावागावांमध्ये वसलेला मतदानातून प्रत्यक्षात येणारा कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी जरांडी छत्तीसगड thank <laughs> you